तर मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला पोलीस भरती 2019 साठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी नवीन वेबसाईटवरती त्यांचं पासवर्ड रिसेट करून घ्यायचे आहेत। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की असे चार युनिट बनवण्यात आलेले आहेत आणि चार युनिटच्या चार वेबसाईट आणि चार वेगवेगळ्या पद्धती आहेत या पासवर्ड रिसेट करण्याच्या किंवा लॉग इन आय डी शोधण्याच्या। तर हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युनिट टू साठी ही पासवर्ड रिसेट करण्याची पद्धत सांगणार आहे। तर आता युनिट टूमध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते बघूया आपण सर्वप्रथम। तर युनिट टूमध्ये केवळ औरंगाबाद सीपी, पुणे सीपी, नवी मुंबई सीपी, सोलापूर सीपी, पिंपरी चिंचवड सीपी, आता सीपी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस, त्यानंतर कोल्हापूर रेंजमधील सांगली ग्रामीण, सातारा ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, त्याचबरोबर नागपूर रेंजमधील नागपूर ग्रामीण, भंडारा ग्रामीण आणि वर्धा ग्रामीण, यासाठी ही युनिट टूची लिंक असणार आहे। आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या प्रत्येक युनिटच्या ह्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत आणि वेगवेगळी प्रोसिजर आहे पासवर्ड रिसेट करण्याची। तर आता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर वेबसाईट उघडल्यानंतर आता ही वेबसाईट मेनली कॉम्प्युटरमध्ये उघडते, लॅपटॉपमध्ये उघडते, ही वेबसाईट मोबाईलमध्ये उघडत नाही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपल्याला फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्याच्या का बरोबर खालती आपली जन्मदिनांक टाकायची आहे। ईमेल आय डी तर टाकलेला आहे मी। ईमेल आय डी टाकल्यानंतर आपली बर्थडेट टाकायची आहे आणि बर्थडेट टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल आय डी ईमेल येईल। तर तुम्हाला हा ईमेल आय डी स्पॅम फोल्डरमध्ये बघा, जर ईमेल आय डी इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर बेस्ट वे तुम्ही स्पॅम फोल्डरमध्ये बघा। मला जो आलेला ईमेल आय डी आहे तो स्पॅम फोल्डरमधलाच आहे, तुम्हाला दाखवतो मी। तर हा असावाला एक तुम्हाला ईमेल आय डी येईल, हा स्पॅम फोल्डरमध्ये बघा, शक्यतो हा स्पॅम फोल्डरमध्ये येतो ओ टी पी। ओ टी पी आता इथे आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो। महत्त्वाची अशी सूचना म्हणजे हा मोबाईलवरती उघडताना रिसेट फॉरगेट पासवर्डवरती क्लिक होत नाही। तर इथे आता आपल्याला ओ टी पी टाकायचं आहे। ओ टी पी आता मी आलेला टाकतो इथे स्पॅम फोल्डरमध्ये, शक्यतो ओ टी पी येतो आहे आपला। त्याच्यानंतर आता इथे तुमचा रजिस्टर यूजर आय डी आणि वन टाईम पासवर्ड तुम्हाला पाठवलेला आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती असा मेसेज आलेला आहे। त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला इथे लॉग इन फॉर्मवरती रजिस्ट्रेशन नंबर आय डी टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। आता लॉग इनचा ईमेल आय मेसेज कसा असतो ते पण दाखवतो तुम्हाला मी इथे। तर हा अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज आलेला असेल, त्याच्यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड मेन्शन केलेला असतो। तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे। लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं। आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे करंट पासवर्ड आलेला टाकायचा आहे, त्याचबरोबर न्यू एक पासवर्ड टाकायचा आहे। त्याची इथे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत की तुमचा पासवर्ड कशा प्रकारचा असावा। त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड एक आपल्याला इथे करायचा आहे। त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळी पासवर्ड ग्रीन होतील दोन्ही, त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड सक्सेसफुल रजिस्टर्ड झालेला आहे असा मेसेज पण येईल तुमचा। त्याच्यानंतर आता आपल्याला फॉर्म कसा दिसतो ते पण बघूया। त्याच्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड आणि आपण सेट केलेल्या पासवर्डने आणि लॉग इन आय डीने आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे। हे लॉग इन केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला हे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे पासवर्ड आणि आय डी टाकल्यानंतर। तर आता हा तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे। तर हा युनिट टूसाठीचा फॉर्म भरण्याचं प्रोसेस होती। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। इथे महत्त्वाची म्हणजे हा मी कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती भरलेला फॉर्म आहे, मोबाईलवरती उघडत नाही। तर तुम्ही ट्राय करा कम्प्युटरवरती हे फॉर्म उघडण्याचा आणि फॉर्म भरण्याचा। तुम्ही फक्त पासवर्डची प्रोसेस केली आणि दुसरी प्रोसेस आहे पासवर्ड सबमिट करण्याची, तर तुम्ही ती पासवर्ड सबमिट करण्याची प्रोसेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता मोबाईलवरती। तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।